नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खरं तर आर्थिक बजेट हे काही आपल्या कामाची गोष्ट आपल्याला तरी वाटत नाही आणि आप आपल्याला ती ऐकायला गेलो तरी समजत नाही परंतु या वर्षीच्या बजेटमध्ये नीट असंटसाठी काहीतरी खास आहे सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी खास आहे आणि ते नेमकं काय आहे ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे खरं तर पूर्ण भारतभरामध्ये एम बी बी एसच्या एक लाख सीट्स अवेलेबल आहेत परंतु आत्ताच केंद्र सरकारनी या आर्थिक बजेटमध्ये एक घोषणा केलेली आहे ती म्हणजे एका समितीची तर केंद्र सरकार एक समिती स्थापन करणार आहे ज्याच्यामध्ये च्या गव्हर्नमेंट सीट वाढवण्याचा सरकार निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याच्यासाठीची समिती सरकार आता नेमणार आहे तर मित्रांनो ही अत्यंत खुशखबर आहे कारण बरेच मुलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघत असतात परंतु त्याचा कट ऑफ कॉलेजेस या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याचदा आपल्याला माघार घ्यावी लागते तर या सीड्स जर वाढल्या तर आपल्या सर्वांना त्याचा खूप फायदा होणार आहे हे झालं नीट ऍस्पॅरेंटसाठी परंतु मित्रांनो देशाची वाढती लोकसंख्या आणि देशामध्ये वाढणारे आजार जर आपण लक्षात घेतले तर लोकसंख्येमागे असणारं डॉक्टरांचं प्रमाण हे भारतामध्ये अत्यल्प आहे आणि ते सुधरवण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचं पाऊल समजलं जात आहे तर मित्रांनो आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट या आर्थिक बजेटमध्ये आपल्यासाठी अजून काय आहे तर रिसर्चसाठी बजेट वाढवण्यात येणार आहे आणि रिसर्चसाठी खूप जास्त पैसा खर्च करण्याच्या तयारीमध्ये आता आपला देश आहे तर मित्रांनो ज्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांचं हे स्वप्न आहे की मी रिसर्चमध्ये करिअर करेल मला रिसर्चमध्ये करिअर करायचंय मला रिसर्च सायंटिस्ट व्हायचं आहे तर आपल्यासाठी सुद्धा ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये आता संशोधनासाठी बजेट वाढत चाललंय आणि त्याचमुळे मोदींनी एक नवीन घोषणा दिलेली आहे जय जवान जय किसान हे तर आपण ऐकलेलं होतंच पण पर, परंतु अटल बिहारी वाजपेयींनी जय जवान जय किसान आणि जय विज्ञान असा नारा दिलेला होता आणि त्याच धर्तीवरती धर्तीवरती आता नरेंद्र मोदींनी जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन असा नारा दिलेला आहे तर रिसर्च रिसर्चसाठी येणाऱ्या नवीन भारतामध्ये आपल्यासाठी खूप संधी उपलब्ध होणार आहे तर आपणही जर करिअरच्या वाटा शोधत असाल तर त्यातला हा एक मार्ग जरूर आपण बघावा धन्यवाद